नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मारुती उप्रे केंद्र कारागीर आय टी आय धुळे विद्यार्थी मित्रांनो आय टी आय मशीन्स थेरी अँड प्रॅक्टिकल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण स्पॅनर या टॉपी संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत स्पॅनर इंजिन वर्कशॉप मशीन शॉपमध्ये अनेक प्रकारचे आपल्याला असेंबल पार्ट पाहायला मिळतात आणि असेंब्ली करणारे पार्टसुद्धा पाहायला मिळतात ते असेंबली करण्यासाठी आपल्याला जे नटबोर्ट वापरतो आपण त्या नटबोर्टला आपल्याला फिट करण्यासाठी ह्या स्पॅनर नावाच्या हँड टूलचा काय केला जातो वापर करावा लागतो केला जातो ह्या स्पॅनरच्या सहाय्यानं आपल्याला वापर करत असताना काही महत्त्वपूर्णसुद्धा काळजी घ्यावी लागते तर ते जे स्पॅनर आहेत तर ते स्पॅनर जे आहे त्याचं जे मटेरियल आहे कशापासून तयार केलेले असतात तर हाय टेन्साईल स्टीलपासून काय केलेले असतात हे स्पॅनर तयार केलेले असतात आणि तसेच ते जे सुद्धा तयार करतात तर हे जे स्पॅनर आहेत ते ड्रॉप फोर्जिंग पद्धतीनं काय केले जातात स्टॅम्पिंग करून ते तयार केले -के जातात आणि तर स्पॅनर जे आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याच्या वापरण्याच्या पद्धतीनुसार किंवा त्या कामकाजानुसार कोण्या ठिकाणी आपल्याला स्पॅनर हा वापरायचा आहे यानुसार आपल्याला ते स्पॅनर काय करावं लागतात की त्या प्रकारचे स्पॅनर त्या ठिकाणी प्रॉपर वापरून त्या ठिकाणचं असणारे यथायोग्य कार्य आपल्याला पार पाडावं लागतं तर स्पॅनरचे एकूण दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये जे ओपन एंड स्पॅनर आणि दुसरा जो आहे रिंग स्पॅनर अशा प्रकारे याचे जे असणारे मुख्य प्रकार आहेत त्याच्यानंतर बाकीचे असे बरेच काही प्रकार आहेत ते, ते आपण नंतर पाहणार आहोत ओपन एंड प्रकारामध्ये नंबर एक सिंगल एंडेड स्पॅनर आणि नंबर दोन डबल एंडेड स्पॅनर असे त्यामध्ये प्रकार आहेत त्यामध्ये जे आहे सिंगल एंडेड स्पॅनर हे साधारण कामासाठी वापरतात सिंगल एंडचे स्पॅनर बहुतेक वेळा मशीनबरोबर त्या मशीनच्याच विशिष्ट कामासाठी पुरविले जातात त्यानंतर डबल एंडचे स्पॅनर डबल एंडचे स्पॅनर नेहमीच्या वापरात असून त्याच्या टोकाचे साईज निराळी असते काही स्पॅनर क्रोम व्हेनिडियम स्टीलची बनवलेली असतात हे स्पॅनर आठ नगांच्या संचात अर्थात सेटमध्ये उपलब्ध असतात संचात आठ मिलीमीटर ते सत्तावीस मि मिलीमीटर साईजचे स्पॅनर असतात ते असे आठ बाय दहा नऊ बाय अकरा बारा बाय तेरा चौदा बाय पंधरा सोळा बाय सतरा अठरा बाय एकोणीस वीस बाय बावीस आणि चोवीस बाय सत्तावीस मिलीमीटर सत्तावीस मिलीमीटरपेक्षा मोठ्या साईजचे ओपन एंड स्पॅनरसुद्धा उपलब्ध असतात त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो रिंग स्पॅनर जेथे नटच्या आजूबाजूला जवळच काही अडथळा असेल व ओपन एंड स्पॅनरचा उपयोग शक्य नसेल अशा रिंग स्पॅनरचा उपयोग करतात हे स्पॅनर आठ नगराच्या संचात आठ ते सत्तावीस मिलीमीटरच्या रेंजमध्ये उपलब्ध असतात ते असे सात बाय अकरा दहा बाय अकरा बारा बाय तेरा चौदा बाय पंधरा सोळा बाय सतरा अठरा बाय एकोणीस आणि बावीस बाय बावीस आणि चोवीस बाय सत्तावीस मिलीमीटर अशा प्रकारे हे संचामध्ये उपलब्ध असतात त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्पॅनरची साईज ओळखणे मेट्रिक बोल्ट आणि स्क्रूसाठी असलेल्या स्पॅनरची साईज त्याच्या तोंडाच्या उघड्या बाजूच्या समोर दाखविले असते अशा प्रकारे आपल्याला ती ओळखता आली पाहिजे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण स्पेशल पर्पज स्पॅनर स्पेशल पर्पज स्पॅनर पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो आपण स्पॅनरचे काही प्रकार पाहिलो आहे त्यानंतर स्पेशल पर्पज स्पॅनर पाहूया आपण त्यामध्ये जे पहिला नंबर जे आहे ट्यूब अथवा ट्यूबलर स्पॅनर आहे ना किंवा त्याला बॉक्स स्पॅनर असे म्हणतात की आपल्याला तर दाखल जर घ्यायचं झालं तर आपल्याला जे मोटरसायकलचं स्पार्क प्लग आहे त्या स्पार्क प्लगसाठी आपल्याला सिंगल एंडेड डबल एंडेड किंवा रिंग स्पॅनरचा त्या ठिकाणी आपण वापर करू शकत नाही तर त्या ठिकाणी आपल्याला ट्यूब अथवा ट्यूबलेस स्पॅनरचा त्या ठिकाणी काय करावा लागतो वापर करावा लागतो किंवा अर्थात बॉक्स स्पॅनरचा त्या ठिकाणी काय करावा लागतो वापर करावा लागतो करून त्या ठिकाणी आपल्याला असणारं त्या जागेचं जे असणारं स्पार्क प्लग आहे ते आपल्या सहजरित्या काढता येईल त्यानंतर सॉकेट जे आहे तर सॉकेट स्पॅनरसुद्धा आपल्याला अशा प्रकारे अडचणीच्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी आपण म्हणजे ओपन स्पेस नाही आहे श त्या ठिकाणी जा आडगळची जागा आहे त्या ठिकाणी आपल्याला ह्या असणाऱ्या बॉक्स किंवा ह्या ठिकाणी आपल्याला सॉकेट स्पॅनरचा वापर आपल्याला सहजरित्या करता येतो हाताच्या सहाय्यानं सहजरित्या त्याची मुवमेंट करता येते त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ॲडजस्टेबल स्पॅनर ॲडजस्टेबल स्पॅनर तर आता हे पहा आपल्याकडं समजा डबल एंडेड स्पॅनरचा संच न नसेल किंवा रिंग स्पॅनरचा संच नसेल तर त्यावेळेस त्यावेळेस हा जो ॲडजस्टेबल स्पॅनर आहे ॲडजस्टेबल स्पॅनर आहे तर त्या ॲडजस्टेबलच्या साह्यानं आपल्याला काय करता येतं की जे काही सायझेस आहेत त्या असणाऱ्या नट किंवा बोल्डचे तर त्या प्रमाणे काय करता येतं आपल्याला त्याचा जी जॉ आहे ज्वा काय करता येते ॲडजस्ट करता येते आणि ते ॲडजस्ट करून त्या ठिकाणी त्या त्याचा वापर करून त्या ठिकाणी त्या असणारं त्या ठिकाणचं असणारं उपयोगिता किंवा प्रॉपर कामकाज आपल्याला सॉल्व करता येतं म्हणजे आपल्याला सेट नसले तरी त्या ॲडजस्टेबल स्पॅनरच्या ह्यानं आपल्याला पूर्तता करता येते त्यानंतर हुक स्पॅनर जो आहे हुक स्पॅनर किंवा सी स्पॅनर तर अशा प्रकारचे प्रॉपर हे खास स्पॅनर आहेत स्पेशल आहेत जसं आपल्याला मिलिंग मशीनचं जे असणारं जे कॉलेट चेक आहे तर ते कॉलेट चेक आपल्याला त्याचं जे असणारं रिंग नट आहे तर तो जो कॉलर नट आहे तर त्याला काढण्यासाठी आपल्याला ह्या प्रॉपर हुक स्पॅनरचा त्या ठिकाणी काय करावं लागतो वापर करावा लागतो वापर करून त्या ठिकाणचं आपल्याला ते कॉलर नट काढावं लागतं काढता येतं बसवता येतं का तर असे काही असणारे स्पेशल कामकाज आहे त्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे स्पेशल स्पॅनरचा त्या ठिकाणी काय करावा लागतो वापर करावा लागतो आणि हे आपल्याला महत्वपूर्ण ठरतं तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्पॅनर वापरताना घ्यावायची काळजी स्पॅनर वापरताना घ्यावायची काळजी तर आता हे पहा आपण नट किंवा बोल्ट हे ज्या वेळेस आपल्याला लूज किंवा टाईट करायचे असतात त्यावेळेस त्याची आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे काळजीपूर्वक आपल्याला ते, ते, ते त्या ठिकाणचं असेंबल करणं आवश्यक आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्या ठिकाणी ज्या साईजचा जो नट आहे ज्या साईजचा नट आहे किंवा बोट आहे तो आपल्याला काढायचा असेल किंवा बसवायचा असेल तर त्यावेळेस प्रॉपर साईजचा तो स्पॅनर त्या ठिकाणी वापरावा जेणेकरून जास्त साईजचा जर वापरलं तर त्या ठिकाणी तो जो असणारा स्पॅनर काय होऊ शकतो निष्ठू शकतो किंवा स्लीप होऊ शकतो स्लीप होऊन काय त्या ठिकाणी अनपेक्षित घटना घडू शकते म्हणून ह्या गोष्टीची आवश्यक काळजी घेणं आवश्यक आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्पॅनरचे जे असणारे जॉ आहे जॉला जर तडा गेला असेल आजा ग... ते ते तर अशा प्रकारचे जे स्पॅनर आहेत ते कदापि आपण वापरू नये त्याचा ज्यावेळेस आपण वापर करू त्यावेळेस त्याचा जो असणारे ज आहे ते तडा तुटून घ अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे आपल्याला अशा प्रकारची आपल्याला काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे